संगमनेरच्या युवा प्रतिष्ठानच्या दांडियात अभिनेत्री केतकी माटेगावकरच्या गाण्यानं तरुणाई मंत्रमुग्ध झाली. संगमनेरच्या युवा प्रतिष्ठानच्या पहिल्याच सामाजिक उपक्रमात संगमनेरकरांनी शारदीय नवरात्र उत्सवाच्या तिसऱ्या माळेला शनिवारी चांगला प्रतिसाद दिला. दांडिया कार्यक्रमाची सुरुवात प्रतिष्ठानच्या सामूहिक आरतीनं झाली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष लहामगे, सोनू ओझा, प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौरव डोंगरे, हरीश पन्हाळे, सोनू अमृतवाड, हर्षल रहाणे यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. युवा स्वाभिमान प्रतिष्ठानच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला. काँग्रेसचे उमेदवार आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. आपण जगदंबेच्या चरणी, तुळजाभवानीच्या चरणी, अंबिकेच्या चरणी प्रार्थना करतो की आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण व्हावा, समृद्धी निर्माण व्हावी, संपूर्ण मानव समाज सुखी व्हावा याकरता मी प्रार्थना करतो. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. तर प्रतिष्ठानच्या या उपक्रमाविषयी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौरव डोंगरे यांनी अधिक माहिती दिली. शहरातील विविध 25 ते 30 युवकांनी विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम हाती घेण्यासाठी व संगमनेर शहर व तालुक्यातील युवकांना समाजाच्या योग्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही युवा स्वाभिमान या स्वाभिमानी युवकांच्या स्वाभिमानी संघटनेची स्थापना केली आहे. पहिला सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम म्हणून आम्ही काल 27 सप्टेंबर रोजी डिस्को दांडियाचं आयोजन केलं. संगमनेरकरांनी पण त्याला योग्य आणि चांगला प्रतिसाद दिला. दांडिया आयोजित करण्याचा आमचा पहिलाच वर्ष होता. पहिल्या वर्षी आम्ही प्रसिद्ध सिनेअभिनेत्री केतकी माटेगावकर यांना आमंत्रित केलं होतं. संगमनेरकरांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी संगमनेरकरांचे आभार मानतो. त्याचबरोबर संगमनेरकरांकडूनही निश्चितच अपेक्षा वाढल्या असतील आमच्याकडून, तेही पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. येणाऱ्या काळात विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम हाती घेऊन संगमनेरच्या सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात एक मानाचा तुरा रूप. धन्यवाद. या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण ठरलेले टाइमपास फेम अभिनेत्री केतकी माटेगावकर हिचं स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आलं. केतकीला बघण्यासाठी नागरिकांनी आणि तरुण वर्गानं मोठी गर्दी केली होती. संगमनेरकरांशी संवाद साधत तिने गाणं सादर केलं. आणि पत्रकारांशी संवाद साधताना तिनं संगमनेरचं तोंड भरून कौतुक केलं. मी संगमनेरला पहिल्यांदाच आले आणि आतापर्यंत म्हणजे मी कधीच व्हिजिट केलं नव्हतं संगमनेरला, पण खूप छान वाटलं. इथे नवरात्रीच्या निमित्ताने आज बराच कॉलेज क्राऊड पण होता इकडे, त्यामुळे छान वाटलं मला इकडे. आणि ओव्हरऑल इकडला उत्साह, इकडली सगळी एक्साइटमेंट. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी अक्षय कुसमाडे, अमेय जोशी, अजिंक्य भागवत, अक्षय हसे, सोनू अमृतवाड, हरीश पन्हाळे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
C24 साठी प्रतिनिधी संदीप चव्हाण, संगमनेर।